आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। नुकताच बदलापूर शहराचे आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांचा वाढदिवस समाजसेवा करून पार पाडण्यात आला। वाढदिवसानिमित्त मयूर पिसेकर यांनी लवाळी गावातील आदिवासी मुलांशी भेट घेत त्यांच्यासाठी वया खाऊ तसेच जेवणाचीही व्यवस्था केली होती। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी रक्तदान शिबिराचे आयोजनही केले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात मयूर पिसेकर यांच्या मित्रांनी तसेच शहरातील इतरही नागरिकांनी रक्तदान केले। यावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मयूर पिसेकर यांना त्यांच्या घरी येऊन सुद्धा शुभेच्छा दिल्या। मयूर पिसेकर यांचा वाढदिवस फक्त बदलापूर शहरात नाही तर त्यांच्या मित्रमंडळींनी कर्जत येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंचे प्रेरणादायी पुस्तक देऊन साजरा केला। आज यशस्वी उद्योजक त्याचप्रमाणे आगरी युवक संघटनेचे बदलापूर शहराचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांचा वाढदिवस आहे। सकाळी आपण पाहिलं तर बदलापूर शहरातील लवाळी या गावाला त्यांनी भेट दिली होती, आदिवासी वाडीला भेट दिली होती आणि त्या ठिकाणी जे काही आदिवासी लहान मुलं होते त्यांना वयांचा खाऊचं तसंच जेवणाचंही वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यांच्यामध्येच मयूर पिसेकर यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आज संध्याकाळी एकंदरीत त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान हेच श्रेष्ठ दान, अनेक कोरोना काळात सुद्धा रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता आणि रक्ताची किंमत त्यावेळी आपल्याला कळाली होती आणि आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। डोंबिवली प्लाझ्मा या ठिकाणाहून त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे आणि अनेक तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। मयूर पिसेकर पुन्हा एकदा आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद साधू, काय सांगाल, किती जणांनी या ठिकाणी रक्तदान केलं आणि कसा प्रतिसाद? खरं तर प्लाझ्माच्या ज्या मॅडम आहेत त्यांची आणि माझा सारखा कॉन्टॅक्ट असायचा। खरं तर मला वाटतं 4 वर्षानंतर रक्तदान शिबिर अरेंज करतो आहे, तर थोडंसं काल 11th hour रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं ठरलं आणि आत्ताच जवळपास 6:30 झालेलं आहे। एक कमीत कमी 30 रक्तपेढ्या होतील असा अंदाज आहे आणि आकडा 10 आता पोचलेला आहे। म्हणजे आतापर्यंत 10 जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि 30 आकडा पोहोचेल असं भावना व्यक्त केलेल्या आहे। वाढदिवस साजरा त्यांनी अनेक समाजउपयोगी लोकउपयोगी कार्यक्रम करून केलेला आहे। आपण आपल्यासोबत काही डॉक्टर्ससुद्धा आहेत, त्यांच्याशीसुद्धा संवाद साधल्यात, काय सांगतात, कशा प्रकारे प्रतिसाद आहे आणि रक्तदान करणं का गरजेचं आहे, तरुणांनी काय सांगाल? हो, रक्तदान करणं ही खरे तर ना काळाची गरज आहे। आता हे आपण 15 पूर्वसंध्येला आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, म्हणजे याला आपल्याला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे मयूर पिसेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने असं आहे। तर रक्तदान करणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण काय की 15 म्हणजे काय आपली देशभक्ती, आपण बॉर्डरवर जाऊन लढायलाच पाहिजे असं काही नाही। आपण रक्तदान करून सुद्धा आपण आपली देशभक्ती जागवू शकतो किंवा टिकवून ठेवू शकतो असं आहे। त्याच्यामुळे ज्यांचं वय 18 पूर्ण झालेलं आहे, ज्यांचं वजन 50 आहे, ते अगदी सगळेजण त्यांनी रक्तदान करायला हवं असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो। आणि आत्तासुद्धा आपल्याला चांगला अतिशय प्रतिसाद मिळत आहे, तरुण मंडळी अगदी भरभरून पुढे येत आहेत रक्तदानासाठी, ही अतिशय चांगली बाब आहे। म्हणजे समाज आपला बदलतो आहे हे मला आता दिसत आहे। नक्कीच वाढदिवसानिमित्त एकंदरीत समाजोपयोगी अनेक उपक्रमांचं आयोजन आज मयूर पिसेकर यांनी केलेलं आहे आणि याच लोकोपयोगी कार्यक्रमातून उपक्रमांतून त्यांनी स्वतःचा आजचा वाढदिवस जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही साजरा केलेला आहे। एकंदरीत रक्तदान करणं हे का गरजेचं आहे आणि कोण रक्तदान करू शकतं हे आपल्याला या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आपण पुन्हा एकदा मयूर पिसेकर यांच्याकडे जाऊयात। आज तुम्ही सुद्धा वाढदिवसानिमित्त रक्तदान करणार आहात, काय अधिक माहिती? कुठलीही गोष्ट करत असताना ती स्वतः करायला पाहिजे, नंतर दुसऱ्यांना उपदेश द्यायला पाहिजे या मताचा मी आहे। आणि मी कुठेही भाषणबाजी न करता प्रॅक्टिकल वर्कलाच महत्त्व देतो, तर मी स्वतः सरतेशेवटी जेव्हा यांचा समारोप होईल 8:30 तर मी स्वतःही रक्तदान करणार आहे आणि त्याचे फोटो तुमच्या माध्यमातून जनतेला येते। नक्कीच वाढदिवसानिमित्त स्वतः सुद्धा रक्तदान करणार मयूरला वाढदिवसाची शुभेच्छा आहे। तो पूर्ण वर्षभर काही ना काही कार्यक्रम उपक्रम चालूच असतात, तर
वेगवेगळे उपक्रम खरं तर मयूर पिसेकर यांच्याकडून पूर्ण वर्षभर सुरू असतात आणि वेगवेगळ्या शुभेच्छा ज्या आहेत त्या आपल्याच माणसांकडून किंवा मित्रपरिवारांकडून वाढदिवसाच्या दिवशी मयूर पिसेकर यांना मिळालेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि काळेसं वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली. प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत. फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही. डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11.